सद्गुरु, तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेत आणला की हा आपला काळ एक विशेष काळ म्हणून इतिहासात नोंदवला जाईल, जिथे आपण करू इच्छिणाऱ्या विलक्षण गोष्टी, म्हणजे मला म्हणायचं आहे आरोग्य क्षेत्रात क्रांती घडून आणायची आहे आणि निश्चितपणे आपल्याला इथं अमेरिकेत ती घडवायची आहे. आणि काही क्षणापूर्वी तुम्ही म्हणालात आरोग्याची एक संस्कृती निर्माण करायला हवी, तर असे कोणते मार्ग असू शकतात ज्याद्वारे पारंपरिक भारतीय संस्कृतीचे पैलू आम्ही इथे अमेरिकेत आत्मसात करू शकू, जेणेकरून आपण इथे आरोग्याची एक क्रांती घडवून आणू शकू? भारतीय ज्ञानाबद्दल आधी एक मूलभूत पैलू आपण स्पष्ट समजावून घेतला पाहिजे, आणि तो म्हणजे जिथं कुठं मी जातो लोक म्हणतात प्राचीन ज्ञान. नाही, ज्ञान हे त्या त्या काळासाठी अनुरूप असलं पाहिजे. प्राचीन ज्ञान आधुनिक काळात काम करू शकणार नाही. ज्ञानाचे असे काही पैलू आहेत जे कालातीत आहेत, कुठल्याही काळासाठी लागू पडतात. पण अशा पुष्कळ गोष्टी ज्या हजार वर्षांपूर्वी उत्तमरित्या लागू होत्या त्या आज लागू पडणार नाहीत, पण अशा काही ठराविक मूलभूत गोष्टी आहेत ज्या सदा सर्वदा लागू पडतात, तर आपण त्यांच्याकडे बघूयात. यासाठी सर्वात पहिली गोष्ट, कारण तुम्ही मुख्यतः आरोग्याबाबत विचारलं, तर यासाठी आपल्याला आधी शरीर यंत्रणेचं युजर्स मॅन्युअल अर्थात वापर पुस्तिका तयार करावी लागेल ह्या ग्रहावरच्या अतिशय प्रगत आणि परिष्कृत यंत्राचं. एक मार्गदर्शक वापर पुस्तिका ह्या यंत्राचं स्वरूप काय आहे, ते कसं कार्य करतं, जेव्हा मी याबद्दल बोलतो, जर तुम्ही तुमचे हात असे सहज उलटले तरी तुमच्या श्वसनक्रियेत बदल होतो. बहुतेक लोकांच्या हे लक्षातच येत नाही. सहज असं तुम्ही उलटला तर ज्या प्रकारे तुम्ही श्वास घेत आहात तो बदलतो. हे असं आहे कारण तुम्हाला एक अतिशय प्रगत असा कॉम्प्युटर दिला गेलाय, पण अजूनही तुम्ही जंगली माणसांसारखे वागत आहात. तुम्हाला मारबडव करून कशी बशी कृती करायची आहे, तर हाच मुख्य प्रॉब्लेम आहे. द रीझन वाय, चला आपण अमेरिकेचंच उदाहरण घेऊ. पण हा काही अमेरिकेचाच प्रॉब्लेम असणार नाहीये. हो, अमेरिका ह्या स्पर्धेत सर्वात प्रथम आहे. कम फर्स्ट इन द रेस. ओके, इतर देश लवकरच तिथे पोहोचतील कारण सगळेच जण त्या दिशेने जात आहेत. आता ह्या क्षणी अमेरिका याचं उत्तम उदाहरण आहे. एक गोष्ट म्हणजे आपण आपलं दैनंदिन जगणं हिशेबापलीकडे कितकट करत आहोत. दैनंदिन जगणं याचं आपण एक निश्चित परिमाण आणि व्याख्या ठरवली पाहिजे. एवढं असेल तर तुम्ही उत्तम स्थितीत आहात, आणि मग त्यानंतर तुम्हाला काय करायला आवडतं त्यात आयुष्य गुंतवायला हवं. पण निव्वळ दैनंदिन जगण्याचीच पातळी आपण इतकी वाढवत आहोत की अमेरिका जगातील सर्वात श्रीमंत देश होऊनही बहुतेक अमेरिकन्स अजूनही पोटापाण्यासाठी संघर्ष करत आहेत. हा मूर्खपण आहे. श्रीमंत म्हणजे उदरनिर्वाहाचा आता प्रश्न संपला, नाही का? आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे इथं लोक आता तीन तीन कामं करून पोट भरत आहेत. ही काही श्रीमंती नव्हे, हे तर भयंकर दारिद्र्य म्हणावं लागेल. भारतात कमीत कमी आम्ही निवांत बसू शकतो. हे पहा, ज्या प्रकारे आम्ही समाजाची रचना केली आहे, लोकांनी 30-35 वर्षाच्या मुदतीच्या कर्जावर घर विकत घेतले. मी म्हणतोय, जर तुमच्या डोक्यावर 30 वर्षाच्या कर्जाचा आर्थिक बोजा असेल तर उद्या जर इथं साक्षात देव जरी प्रकटला तरी तुम्ही तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकत नाही, कारण तुमची बँक इथं आहे. काय करावं, कारण इथं जमलेले तुम्ही बहुतेक जण ख्रिश्चन समुदायातील आहात. तर मी म्हणतोय, जर येशू ख्रिस्त जर उद्या इथं प्रकटले आणि त्यांनी म्हटलं माझ्या बरोबर या, तुम्ही नाही जाणार त्यांच्या बरोबर, कारण नाही तुमचा दर महिन्याचा कर्जाचा हप्ता आहे, म्हणजे मासिक खर्च आहेत, इन्शुरन्स वगैरे. तुम्ही दिशा बदलू शकत नाही. आयुष्य जगण्याचा हा अगदी गचाळ मार्ग आहे. श्रीमंत बनण्याचा आपला अवघा हेतूच हा आहे की आयुष्य ज्या काही संधी आपल्याला उपलब्ध करेल त्यानुसार हवं तेव्हा आपण आपल्या आयुष्याची दिशा बदलू शकू, नाही का? हे अतिशय महत्वाचं नाही आहे का? ही एक गोष्ट अमेरिकन जनतेत रुजली पाहिजे. जगातील एक सर्वात श्रीमंत देश असणे म्हणजे तुम्ही दैनंदिन उदरनिर्वाहाचा संबंध आयुष्य घालवत नाही आहात. हे असं होत आहे कारण तुम्ही सतत तुमचा निव्वळ उदरनिर्वाहाचा स्तर उंचावत आहात. तुम्ही काहीही करत असाल पण खरं पाहता सगळा खटाटोप हा फक्त पोटापाण्यासाठीच होतोय. ही एक गोष्ट जर आपण बदलली तर मग आरोग्य आणि सुखसमृद्धीसाठी आपण पुष्कळ काही करू शकतो.